Sorry for the delay and the inconvenience. Shortly, we will start the session. We will continue the session shortly. Okay. आपण होतो कोणा झटक्याची आले तर ठीक आहे, झटके आले तर या प्रकारे कसं त्यांना सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण समजा कोणाला झटके आले तर पेशंटला आधी आजूबाजूला काही टोकदार वस्तू किंवा काही नाहीये, कारण पेशंट झटके आल्यानंतर डायरेक्ट खालीच पडतो ग्राउंडवर, तर काही टोकदार वस्तू किंवा काही ज्याच्यानं त्याला झटक्याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं काही इजा होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे त्या प्रकारे. नंतरून जर होत असेल तर शक्य होत असेल तर पेशंटच्या डोक्याखाली काही स्वेटर किंवा काही उशी किंवा काही पेशंट जे 4-5 जण जे असतील एखाद्यानं पेशंटचं डोकं हात खाली घेतलं पाहिजे. नंतरून जे एक पेशंटनं जे खाल्लेलं असेल किंवा काय ते पेशंट उलटी करण्याची शक्यता राहते अशा याच्यामध्ये जेव्हा झटके होतात, तर त्याच्यासाठी पेशंटला एका कड्यावर जर पॉसिबल होत असेल तर ते एका कड्यावर केलेलं कधी पण चांगलं राहतं, ताकि जे काय तो लाळ गळत असेल किंवा फेस येत असेल तोंडातून तो डायरेक्ट त्याच्या पेशंटच्या तोंडामध्ये न जाता हे वळून बाजूला करून जे खाली जाईल अशा रीते आपल्याला त्याची काळजी घेता येईल. नंतरून इन्सेक्ट बाईट हे दैनंदिन आपण पाहतो की एखादा कीडा चावला किंवा काय, याच्यामध्ये पण आपण घाबरून न जाता पाहिलं पाहिजे की त्या ठिकाणी सूजन आलेली आहे की नाही. नंतरून याच्यामध्ये सगळ्यात पहिले जिथं चावलेलं असेल ते साबण व पाण्यानं धुवून काढणं, व तिकडं काही आपल्याकडे अँटीसेप्टिक किंवा फर्स्ट एड बॉक्समध्ये आपल्याकडे आयोडीन ऑइनमेंट किंवा दुसरं काही कुठली क्रीम असेल ते त्याच्यावर, जी याची अँटीबायोटिक क्रीम असेल ती त्याच्यावर लावणं. नंतरून स्टिरॉइड क्रीम किंवा कॉर्टिसॉनची क्रीम किंवा ऑइनमेंट हे युजली फर्स्ट एड आपल्या बॉक्समध्ये राहतं ते लावणं, आणि तत्परतेनं त्याच्यावर किती सूजन येते हे कुठल्याही हॉस्पिटलला जाऊन दाखवणं हे सगळ्यात महत्त्वाचं राहतं. नंतरून झालं कुठले स्नेक बाईटचं येतं, याच्यामध्ये आता नवीन प्रकारे असं आलेलं आहे की कॅरी नो राईट, की समजा साप चावला तर आपण काय गोष्टी केल्या पाहिजे आणि काय गोष्टी नाही केल्या पाहिजे. कॅरी म्हणजे कुठल्याही व्यक्तीला जर साप चावला असेल की तर त्या पेशंटला जास्त न चालवता त्याला आपण स्वतः हॉस्पिटलला घेऊन गेलं पाहिजे. चावल्यानंतर साप चावल्यानंतर त्याला न चालणं ही सगळ्यात पहिले आपली महत्त्वाची असतं. कुठल्याही प्रकारे त्याला उचलून किंवा कुठल्या दुसऱ्या साह्यानं हॉस्पिटलला घेऊन जाणं हे सगळ्यात महत्त्वाची असते. नंतर टॉर्निकेट, टॉर्निकेट म्हणजे ज्या ठिकाणी चावलं आहे त्याच्यावर आपण गाठ न बांधता. पूर्वीच्या काही आपण पाहिलेले असतील की साप चावला की त्या ठिकाणी त्याच्यावरती हे समजून की रक्तस्त्राव तिथं होणार नाही म्हणून विष पसरणार नाही हे चुकीचं आहे, हे आपण गाठ तिथं बांधली नाही पाहिजे. नंतरून इलेक्ट्रोथेरपी किंवा काही त्याच्यावर वेगळं काही उपचार खेड्यांमध्ये करतात ते नाही केलं पाहिजे. कटिंग जसं की समोरचे कुठं काही चावलं असेल की ते कट करून टाकलं की म्हणजे तिथून विष पसरणार नाही ही आधीपासूनची लोकांमध्ये वेगवेगळी समज आहे, तर हे न करणं. नंतरून प्रेशर इमोबिलायझेशन म्हणजे तेच तिथं गाठ बांधून पेशंटला न गाठ मारणे हे सगळं चुकीचं आहे. नंतरून मेजॉरिटी ऑफ केसेसमध्ये जे साप चावलेले असतात याच्यातले फक्त 70% हे विषारी असतात, आणि त्या 70% पण जे उरलेले 30% आहे 30%मध्ये फक्त 50% मन होण्याची जी शक्यता राहते. म्हणून मोस्ट ऑफ द टाइम जे काही आपण साप चावतो त्यापेक्षा जे विष पसरतं ती एक वेगळी गोष्ट, पण जे मेंटली पेशंट जो कमजोर होतो हे आपण पेशंटला समजवलं पाहिजे की मोस्ट ऑफ द टाइम जे आहे हे साप विषारी नसतो, तो न विषारी, कारण
आपण काही शेतामध्ये किंवा इकडे राहत नाही, हे जे सगळे साप राहतात हे युजली विषारी नसलेले साप आपल्या लोकॅलिटीमध्ये असतात. नंतर त्या ठिकाणचं समजा पायाला चावलेला असं तर तो पाय न हलवणं किंवा त्याला इमोबिलाइजचा अर्थ जसं आपलं फ्रॅक्चर झाल्यानंतर आपण हाताला कसं बांधून ठेवण्यात येतं त्याप्रकारे आपण त्या पायाला इकडं तिकडं काही हलवणं किंवा कमीत कमी पायाला हालचाल होईल या प्रकारे आपण लक्ष ठेवलं गेलं पाहिजे. नंतरून पेशंटला हॉस्पिटलला इमिजिएटली शिफ्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लवकरात लवकर पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जाण्यात येईल. तर याच्यामध्ये आपण पाहिलं की काय गोष्टी नाही केल्या पाहिजे आणि काय गोष्टी केल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पेशंटला सगळ्यात पहिले आपण सांगणं, त्याला मेंटली स्टेबल करणं, ठीक आहे आता साप चावलेला आहे किंवा तो मेंटली खचून जातो की घाबरून जातो त्याच्यामुळे तो शॉकमध्ये जाऊ शकतो किंवा बेशुद्ध पडू शकतो. म्हणजे घाबरल्यामुळे बऱ्याच वेळा जे अशा काही बऱ्याच गोष्टी असतात की त्याच्यापासून कमी इजा होते पण त्या घाबरल्यामुळे पेशंटला जास्त इजा होण्याची शक्यता राहते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आपलं काम असतं की पेशंटला आपण चांगल्या प्रकारे समजवणं की याच्यामुळे 70% जे आहे हे आपले विषारी साप असतात, विषारी नसलेले साप असतात, बाकी 30% फक्त विषारी साप असतात हे पेशंटला सांगणं गरजेचं असतं. आणि दुसरी गोष्ट पेशंटला काय नाही केलं पाहिजे जसं तिथं बँडेज बांधणं किंवा मोठी गाठ बांधणं हे नाही केलं पाहिजे. आणि लवकरात लवकर पेशंटला हॉस्पिटलला शिफ्ट करणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे की समजा पेशंट युजली आता होत नाही कारण आता इलेक्ट्रिक शॉक लागणे पूर्वीच्या काळात होत जाय की बरोबर कुठं कनेक्शन नसतं किंवा काही पावसाळ्यामध्ये कुठलं काही वायर ओपन राहिलेली असं त्याच्यामुळे पेशंटला शॉक लागण्याची भीती राहत होती. आता जसं जसं डेव्हलपमेंट होत चालली आहे त्याच्यामुळे खूप कमी क्वचितच असे केसेस असतात की पेशंट शॉक लागला किंवा इलेक्ट्रिसिटीचा शॉक लागला म्हणून पेशंट आपल्याकडे आला. पण असं जर काही गोष्ट झाली आता तुम्ही सगळे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहात तुम्हाला गुड कंडक्टर इलेक्ट्रिसिटी अँड बॅड कंडक्टर याच्याबद्दल तर कल्पना असेलच तुम्हाला. जसं की कोणालाही शॉक लागला आपण जे बॅड कंडक्टर जसं जे लाकूड आहे किंवा रबर आहे या प्रकारे त्या पेशंटला जे कनेक्शन असेल किंवा हाताला लागलेलं असेल ते त्या तिथून आधी सगळ्यात पहिले पेशंटला बाहेर काढणं जर चिटकलेलं असेल तर लाकूड किंवा ह्याच्यानं मारून ना की त्याला आपण स्वतः हात लावून म्हणजे पेशंटला तर शॉक लागलाच जो त्याला वाचवायला चालला त्यालाही शॉक लागून बसायचं. म्हणजे बॅड कंडक्टर लाकूड प्लास्टिक रबर बाजूला करून ठेवणे. नंतरून आपण पेशंटचे पल्स चेक करणे सर्वात प्रकारे पल्स जे असतं असा हात असतो इथं किंवा मी याचं करून दाखवू शकतो हा आपला हात दिसत आहे. आता डॉक्टर हा पेशंट आहे तर इथं करंग आपलं अंगठ्याच्या पाठीमागे असं इथं असतं. आपण जर असा हात लावून पाहिलं तर आपल्याला पेशंटची नाडी ज्याला मराठी भाषेत नाडी तपासणी म्हणतात आपल्याला ही समजून येतं की इथं हे किती सुरू आहे हे आपल्या हृदयाची गती याच्यावरून आपण ओळखू शकतो की किती सुरू आहे. एक मिनटं आपण पाहू पण शकतो. नाडी तपासणं काही मोठी गोष्ट नाही आहे हे लक्षात ठेवायचं. कारण अंगठा जो आहे अंगठ्याच्या खाली इकडं असं ह्या ठिकाणी जर आपण हात ठेवला तर आपल्याला लगेच पल्सेशन समजतील. तुम्ही पण ट्राय करून बघू शकता तर हे आहे की नाही. शॉक लागल्यानंतर पेशंटला आपण पाहायचं की हे आपल्याला दिसत आहे की नाही ही सगळ्यात पहिले गोष्ट आहे. त्याला आपण बाजूला एका ठिकाणी झोपवल्यानंतर हे आहे की नाही नंतर पेशंट शुद्ध आहे की नाही पेशंट नंतर त्याला जर हे जर सुरू नसेल तर आपल्याला मग नंतर CPR किंवा काय ते तिकडं पुढे जाण्याची गरज पडू शकते. पण सगळ्यात पहिले नाडी त्याची सुरू आहे की नाही हे तपासणं आपल्याला गरजेचं आहे. ती जर सुरू असेल तर पेशंट शुद्धीत येऊस तर वाट पाहणे आणि लवकरात लवकर पेशंटला हॉस्पिटलला शिफ्ट करणे हे महत्त्वाचं आहे. नंतर आता हे छोट्या छोट्या गोष्टी जे आपण पाहिले याच्यामध्ये चक्कर येऊन पडल्यास काय करणं नंतर नाकातून रक्त जास्त व्हायल्यास काय करणं व
पेशंटला जर शॉक लागला तर काय करणं, झटके आल्यास काय करणं व साप चावल्यास काय करणं व काय न करणं याच्याबद्दल आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या. याच्यातलं तुम्ही सगळ्यात पहिले कुठलं काही धोका निर्माण झालेला असेल किंवा पेशंट चक्कर येऊन जरी पडला, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं नाडी तपासणं, ते जर पेशंटचं 70 ते 100 रेंजमध्ये 1 मिनिट तपासून बघायचं तर बरोबर असेल तर बाकी काही घाबरण्याची गोष्ट नाही व पेशंटला जर शुद्धीत आला लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन जाणं हे आपण केलं पाहिजे. नंतरून आता कार्डिओपल्मनरी रिसेसिटेशन, CPR ज्याला कुणाला कधी कधी आता युजली आपल्या ही गरज आपल्याला कॉलेजमध्ये क्वचितच किंवा पडणारही नाही याची आपल्याला, पण समजा आपल्या घरातल्यांमध्ये कोणाला काही याच्याबद्दल काही कोणाला हार्ट अटॅक आला किंवा काय आलं ही आपल्याला त्याच्यामध्ये फायदेशीर ठरू शकते. समजा कोणाच्या छातीत दुखून बेशुद्ध पडला व झटके येऊन काही बेशुद्ध पडला त्याच्यानंतर तो आपण त्याची नाडी तपासली ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं अंगठ्याच्या खाली तर ती जर लागत नसेल तर अशा ठिकाणी आपण 4-5 जण जे असतात आजूबाजूच्या लोकांना जमा करणं व एकाला सांगणं की ॲम्ब्युलन्सला बोलवणं, दुसऱ्याला बघणं की तो तिथं पडला आहे आजूबाजूला त्याच्या पडल्यामुळे काही टोकदार वस्तूमुळे त्याला हानी होती आहे की नाही हे बघणं आणि पल्स आणि ब्रीदिंग म्हणजे तो श्वास घेतो आहे की नाही हे चेक करणं. जर पेशंटची नाडी लागत नसेल व श्वास घेत नसेल याचा अर्थ की तो पेशंट अरेस्टमध्ये गेलेला आहे ज्याला आपण म्हणतो कार्डियक अरेस्ट, याच्यानंतर CPR हे सुरू करणं महत्त्वाचं राहतं. CPR चे फोटोज होते ना, CPR हे व्हिडिओ करून तुम्ही इथं आपण फोटो मध्ये आपल्याला दिसत आहे की छातीवर दोन्ही हात ठेवून प्रेशर देणं हे 30 वेळा प्रेशर देणं असतं. लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स बोलवणं हे तर सगळ्यात महत्वाची आपली गरज असते पण त्याच्या त्या कमीत कमी जो वेळ आपल्याला जो असतो त्याच्यामध्ये आपण काय मदत करू शकतो तर हे प्रेशर 30 वेळा छातीच्या मध्यभागी जसं ज्या प्रकारे हात तिथं ठेवून दाखवलेला आहे त्या ठिकाणी 30 वेळा करणं व नंतर तो जर पेशंट श्वास नसेल घेत तर तोंडाद्वारे त्याला देणं हे एक आहे. CPR तुम्ही यूट्यूबवर पण टाकून बघू शकता की कसं प्रकारे दिलं गेलं पाहिजे. हे सगळ्यांना रुटीनमध्ये आता आपल्याला माहिती असणं हे खूप गरजेचं झालेलं आहे कारण आपल्या घरच्यांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये किंवा कॉलेजमध्ये क्वचित जर कोणाला असं काही झालं तर हे चांगल्या प्रकारे आता बऱ्याच वेळा आमच्याकडे पण पेशंट येतात छातीत दुखू लागलं म्हणून पडतात घरी तर पेशंट स्वतः सांगतो की सर यांच्या छातीत दुखत होतं आम्ही त्यांच्या छातीवर प्रेशर देऊन आणलं व नंतर इकडं घेऊन आलो, म्हणजे पेशंट वाचतात पण हे पण आपण लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. आणि बऱ्याच आता माझ्याकडे स्वतः 4 ते 5 वेळा नातेवाईकांनी असं सांगितलेलं आहे की पेशंट चक्कर येऊन किंवा छातीत दुखल्यामुळे खाई पडला होता व नंतर त्यांचं पूर्ण नाडी लागणं सगळं बंद झालं होतं पण आम्ही त्यांना हे देऊन नंतर ॲम्ब्युलन्सला बोलवून इथपर्यंत पोचवलं आहे. आता पोचवल्यानंतर पुढचं हॉस्पिटलमध्ये कारण आमची जिम्मेदारी राहतेच पण त्या कमीत कमी आपण एवढं केलं पाहिजे. नंतर बऱ्याच वेळा समजा कुठला आपल्याला कट झाला किंवा रक्तस्त्राव झालं तर हे घाबरून न जाता आपल्याकडे बँडेज किंवा काय असेल तर ते त्या प्रकारे करणं हे गरजेचं राहतं. नंतरून आता कोविडच्या याच्यामध्ये आपण सध्या कोविड एरा म्हणता येईल की हा मागच्या 1 वर्षापासून जो सुरू झालेला आहे आता तो वॅक्सिन आली मध्ये पण जो कोविड कमी प्रमाण झालं होतं आता परत जास्त वाढायला सुरुवात झालेली आहे. याच्याबद्दल आपण बरेच माहिती घेतलेलीच असेल की कोविड कशा प्रकारे पसरतो आणि आपण काय गोष्टी पाळल्या पाहिजे काय गोष्टी नाही पाळल्या पाहिजे. तर मोड्स ऑफ ट्रान्समिशन म्हणजे एकंदरीत कोविड कुठल्या प्रकारे पसरतो, खोकल्यानं किंवा शिंकणे, जर इन्फेक्टेड कुठला पर्सन असेल खोकला शिंकणे तर हे याच्या प्रकारे जे ड्रॉपलेट जे असतात ते आपल्या वातावरणामध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये येतात आणि त्याप्रकारे जर दुसरा कुठला व्यक्ती त्याच्या समोर असेल तर त्याद्वारे त्याला इन्फेक्ट होण्याची शक्यता राहते. नंतरून हात सगळ्यात हे जे आहे हात मिळवणं म्हणून आपण पाहिलं असेल मागच्या 1 वर्षामध्ये लोकांनी हात मिळवणं मोठमोठ्या लोकांनी हे टाळलेलं आहे कारण कोविडचं संक्रमण हे हात मिळवणे व त्याच्यावर आपले कीटाणू जे असतात याच्यानं पण कारण आपण नंतर हात तोंडाला लावणे नाकाला लावणे किंवा तेच खाणे न हात धुता याच्या प्रकारे हे ट्रान्सफर होण्याची शक्यता राहते. नंतरून इकडं तिकडं समजा आता बाहेर आता एकंदर तुमची शाळा सध्या बंद आहे म्हणून तुम्ही
घरीच असणार, पण एकदा कॉलेज सुरू झाल्यानंतर पण इकडं तिकडं हात जास्त ठिकाणी न लावणे, कारण त्या ठिकाणी पेशंट पेशंट किंवा कुठला व्यक्ती पॉझिटिव्ह असेल किंवा कोणाला काही इन्फेक्शन असेल हे आपण काहीच सांगू शकत नाही. त्या ठिकाणी जर तो हात ठेवून आलेला असेल, त्या ठिकाणी आपण हात लावला परत तोच हात आपण तोंडाला लावतो, हे सगळं टाळणे गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे ते आपल्या तोंडाला किंवा नाकाला गेल्यानंतर आपण इन्फेक्ट होऊन जातो. नंतर काय काय केलं पाहिजे, सगळ्यात पहिले आहे हँड हायजीन. हँड हायजीन, हात धुणे बरोबर, नंतर रेस्पिरेटरी हायजीन म्हणजे शिंकणे किंवा खोकला असेल तर आपण डायरेक्टली आता समोर न शिंकता एक रुमाल जा असेल सोबत तो रुमाल घेऊन त्याच्यामध्ये शिंकणं, या प्रकारे जे कीटाणू किंवा जे आपल्या नाकाद्वारे जे इन्फेक्शन जे पसरण्याचे आहे ते कमी पसरण्यात येईल. नंतर सोशल डिस्टन्सिंग, कमीत कमी अंतर एकमेकांमध्ये ठेवणं. आणि याच्यामध्ये हाय रिस्क जे आहे हे सगळ्यात जे वयस्कर माणसं आहेत हे किंवा बाकी कोणा डायबिटीज, शुगर, हायपरटेन्शन, बीपीचा त्रास काय आहे हे त्याच्यासाठी खूप जास्त हाय रिस्क ग्रुप आहे. नंतर काय काय गोष्टी पाळल्या पाहिजे, समजा बोलताना ऍटलीस्ट 1 मीटर पीपल, नंतर 3 मास्क वापरणे हे तर सगळ्यात आता काळाची गरजच झालेली आहे. आपण बाहेर निघताना पण पाहिलं आता मास्क हे अशा प्रकारे दैनंदिन झालेलं आहे. आता जी नवीन लहान पोरं असतील त्यांना तर असं वाटेल की मास्क आपण एवढी सवय झालेली असेल की खेळताना मास्क, बाहेर जाताना मास्क, आणि ही चांगली सवय आहे एकंदरीत. नंतरून बाहेर गेल्यानंतर इकडे तिकडे हात लावल्यानंतर आपण कानाला नाकाला हे वारंवार हात लावणं हे टाळणं, म्हणजे एकंदरीत सॅनिटाईज केल्यावर किंवा हात धुतल्याशिवाय आपण कुठं एका ठिकाणी हात लावला आणि तोच हात नाकाला कानाला तोंडाला लावणं हे टाळावं लागणार आहे. नंतरून हात धुणे 40 सेकंड हे 70% अल्कोहोल हँडवॉश किंवा सॅनिटायझर ह्यानं. नंतर इकडं कुठल्या बाहेर जाताना जे आता समजा रेलिंग असतं, डोर बेल्स असतात, डोर नॉब्स असतात, हे डायरेक्ट हातानं न टच करता जी गोष्ट आपण डायरेक्ट तोंडाला लावणार आहे ते अवॉइड करणं हे गरजेचं आहे. नंतरून हँडवॉशच्या टेक्निक्स आता आपण पाहिलेलेच असतील. सगळ्यात पहिले याच्यावर बरेच आधी व्हिडिओ, जेव्हा कोरोना नवीन आला होता त्याच्यावर बरेच व्हिडिओज पण आले होते की कशी प्रकारे करायचं, याच्यामध्ये आपण पाहू शकता. व्हिडिओ करायचं असेल तर म्हणजे मी दिसेल ना हे करताना करण्यास. हा ठीक आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला जे समोर दिसत आहे चित्र याच्यामध्ये रब हँड्स पाम टू पाम, म्हणजे हा हात नाही दिसत, पाम टू पाम जे दुसऱ्या नंबरचं जे फोटो आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे पाम टू पाम करणं. नंतरून राईट पाम ओवर लेफ्ट डॉर्सम इंटरलेस फिंगर्स अँड वायसा वर्सा. नंतरून दुसऱ्या हातामध्ये टाकणं, नंतरून पाम टू पाम. नंतरून पाचव्या याच्यात दिसत आहे फिंगर्सच्या असं. नंतरून अंगठा जो आहे अंगठा सहाव्या याच्यात, याच्या मी तुम्हाला लाईव्ह याच्यात पण दाखवतो कसं करायचं. सध्या तुम्ही जे फोटोज जे आहेत त्याच्यामध्ये एक एक प्रकारे एक एक स्टेप दिलेली आहे की हात कशा प्रकारे धुण्यात यावे. सगळ्यात पहिले हँड वॉश आपण करणं हे असं साबण घेणं, त्याच्यानंतर असं असं करणं, त्याच्यानंतरून जे आपले हे आहे एक हात असा आणि याच्या मागे असं असं करणं, हे दोन्ही प्रकारे असे असे करणं हे झालं दुसरं. नंतरून असं असं पूर्ण धुणं हे एकमेकांमध्ये फिक्स करून पूर्ण करणं असं धुणं. नंतरून हे जे आहे अशा प्रकारे करणं, नंतरून अशा प्रकारे, नंतरून जो आपला अंगठा असतो तो अंगठा एकामध्ये फिक्स करणं असं दुसऱ्या प्रकारे अंगठा हा जो आहे हा फिक्स करणं. नंतर पूर्ण असं हे अशा प्रकारे आपण हे स्टेप्स आहेत हे आपण रुटीनली पण फॉलो केल्या पाहिजे, कारण याच्या प्रकारे ज्या ह्या स्टेप्समध्ये आपण पाहिलं की कुठल्याही प्रकारे हाताला कुठल्याही ठिकाणी
किंवा कोपरा आपला हाताचा राहत नाही व आपण चांगल्या प्रकारे जे हँडवॉश आहे त्याच्यानं आपण युजली पटापट असं 5 सेकंड फक्त असं धुतल्यासारखं करतो, आणि याच्यामध्ये हे मागे जे लागलेले कीटाणू काही असतील तर हे तर आपले जातच नाही, तर हे सगळ्या स्टेप्स आपण फॉलो केल्या पाहिजे. हे आहेत याच्यामध्ये दाखवलेलं आहे. नंतर हँड हायजीन आपण काय केलं पाहिजे. हँड हायजीन इज अ वे ऑफ क्लिनिंग वन्स हँड दॅट सबस्टेन्शियली रिड्युसेस पोटेन्शियल पॅथोजन्स ऑन दी हँड्स. हँड हायजीन प्रोसिजर्स इन्क्लूड हँड वॉशिंग विथ सोप अँड वॉटर फॉर ॲटलीस्ट 40 सेकंड्स जे सांगितलं, विथ 70% अल्कोहोल हँड रब्स. वॉश युअर हँड्स ऑफन विथ काय केलं पाहिजे. वॉश युअर हँड्स ऑफन विथ सोप अँड वॉटर फॉर 40 सेकंड्स, एस्पेशली आफ्टर यू हॅव बीन इन पब्लिक प्लेस ऑर आफ्टर ब्लोईंग युअर नोज कफिंग ऑर स्निझिंग. आणि सॅनिटायझर, हँड सॅनिटायझर, आता दैनंदिन आपल्याकडे हँड सॅनिटायझर बाहेर निघाल्यावर पण हे सोबत राहिलंच केलं पाहिजे. कवर ऑल सर्फेसेस ऑफ युअर हँड्स अँड रब देम टुगेदर अंटील दे फील ड्राय. नंतरून अशा काय केलं नाही पाहिजे आपण हातासोबत. नंतरून कुठल्याही ठिकाणी काही वस्तूला हात लावला आणि तोच आपल्या कानाला, नाकाला किंवा तोंडाला हे लावणं. नंतरून चालताना कुठले रेलिंग्स आहे किंवा डोरबेल्स आहे, हँडल्स आहे, जीप हँडल्स, ह्या ठिकाणी हात शक्यता टाळणं, लावून हात त्यांना लावणं टाळणं हे आपल्याला करणं गरजेचं आहे. नंतरून रेस्पिरेटरी हायजीन, आता हँड हायजीन सोबत कोविडच्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोविड हा शिंकणे किंवा कोविडमध्ये झाल्यानंतर खोकला हे होणं आहेच आहे सगळ्यांना. म्हणजे खोकला हे एक प्रकारचं सिमटम पेशंटला असतंच. हे सिमटम असल्यानंतर काय आपण याच्यामध्ये काय फॉलो केलं पाहिजे. रेस्पिरेटरी हायजीन इज कॉम्बिनेशन ऑफ मेजर्स टेकन टू स्टॉप द स्प्रेड ऑफ जर्म्स थ्रू रेस्पिरेटरी बिहेवियर्स लाईक कफिंग ऑर स्निझिंग. काय केलं गेलं पाहिजे. आता सगळ्यांकडं हँकरचीफ हे सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट राहिलीच पाहिजे. हँकरचीफ किंवा टिश्यू, किंवा जर आपल्याला शिंका आली तर आपण डायरेक्ट समोरच्या, जर समोर कुणी दोघं जर व्यक्ती असेल तर त्याच्या अंगावर न शिंकता तर आपण हँकरचीफ ठेवला की ते समोरच्यावर इन्फेक्शन न पसरता हे ते त्याच्यामध्येच कीटाणू जे आहे ते राहतील. नंतरून जर समजा हँकरचीफ नसेल, टिश्यू वापरत असाल तर टिश्यू लगेच तिथल्या तिथं फेकून न देणं किंवा तो चांगल्या प्रकारे कुठं डिस्पोज ऑफ करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. नंतरून शिंकणं डायरेक्टली, आता बऱ्याच वेळा आपण पाहतो की हात असा वर करून हातावरच शिंकणं व नंतर हात झटकून देणं हे न करणं. नंतर खोकला किंवा शिंकणं झालं तर याच्यानंतरून हात आपण केलं पाहिजे. काय नाही केलं पाहिजे. डू नॉट यूज अदर वेज ऑफ कवरिंग युअर फेस लाईक पल्लू ऑफ द साडी और चुन्नी और गमछा. हे आपण पाहिलंच असं एखादं काहीतरी वेगळं जे गोष्ट आपण इकडं तिकडं कुठेही ठेवतो, समजा गमछा जो आहे म्हणजे नाक पुसलं तिथं आपण तो कायम आपल्यासोबत नाही, गुंड आलं इकडं किंवा इकडं बाजूच्या व्यक्तीला दिला किंवा ठेवला हे त्या प्रकारे म्हणजे आपलं इन्फेक्शन जे आहे हे त्याला पण करणंच आहे. नंतरून भारतामध्ये एक आपण खूप कॉमन गोष्ट पाहिलेली आहे की इकडं तिकडं थुंकणे, हे थुंकण्याचं प्रमाण जे आहे म्हणजे तोच व्यक्ती जर समजा फॉरेनमध्ये गेला तर फाईनच्या धाकानं तो थुंकणार नाही, पण इथं सर्रास म्हणजे कुठेही थुंकणं ही एक सवय आपल्याला कमी म्हणजे चुकीची सवय आहे. ही व्यक्तीलाही माहीत असतं की आपण जे करत आहे चुकीचं आहे पण काही आपल्याला काही होत नाही त्याच्यानं, ह्या ह्यानं तो बिंदास एक सर्रेआम कुठं ना कुठं थुकत राहतो. ठीक आहे, अजून काही ऍड करायचं आहे. क्वेश्चन असतील तर येईल का कुठे अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही काही विचारू शकता कुठल्या कोविड संदर्भात किंवा दुसऱ्या काही अजून फर्स्ट एड विषयी जर काही असेल तर मी त्याच्यावर अजून सांगू शकतो तुम्हाला.
व्हिडिओज पडतो नाही तसं की लाईव्ह आपण दाखवू शकलो असतो सी पी आर कसं देणं किंवा काय चार पाच जणांना जमा करून. अच्छा कारण त्यात दैनंदिन मध्ये ते येणं खूप गरजेचं झालेलं आहे. आता ते फर्स्ट एड म्हणजे कसं सर, आता स्टुडंट ही जी लाईफ असते समजा त्यातून कसं बऱ्याचदा त्या गोष्टी माहीत नसते. तर फर्स्ट ऑफ ऑल मी तर सगळ्यात आधी आभार मानतो नागरकर सरांचे आणि त्यांचे सहयोगी मोपारी सर जे आहेत त्यांचे, की त्यांनी उत्तम प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि जसं की आपल्याला माहिती आहे, जसं सरांनी सांगितलं की ज्या प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू दिवसेंदिवस अजून वाढत चाललेला आहे, तर त्या अनुषंगाने आपल्याला अजून आपली स्वतःची काळजी घेणं, आपली स्वतःची काळजी घेतल्याबरोबर आपण स्वतःची काळजी घेऊ तर त्या तेवढाच सुरक्षित दुसरा राहील आपल्यासोबतचा. म्हणून स्वतःची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे सध्याच्या काळात. आणि सरांनी ज्या प्रकारे सांगितलं की फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार, कुठकुठल्या सिच्युएशन्समध्ये कुठकुठल्या केसेसमध्ये कशा प्रकारचा फर्स्ट एड किंवा प्रथमोपचार आपण प्रोव्हाइड करतो, बऱ्याचशा या लहान सहान गोष्टी असतात ह्या आपल्याला माहीत नसतात, पण त्या माहीत करून घेणं तेवढंच गरजेचं आहे. जसं की आता कॉलेज सुरू असताना जसं काही मुलं हॉस्टेलाइट असतात, कोणी रूमवर राहतात, खोल्या करून राहतात, भाड्याने राहतात, तर मेसचं जेवण वेळेवर नसतं किंवा चांगलं नसतं. कॉलेजमध्ये आल्यावर बरेचशी मुलं ऑल ऑफ ए सडन चक्कर येऊन पडतात किंवा कोणाला फीट येते, तर त्यानंतर घाबरून जातो आपण. तर घाबरून न जाता त्यावर काय करायला पाहिजे, प्रथम उपचार कसा असायला पाहिजे, एखाद्याचं नाक फुटतं, नाक फुटल्यानंतर काय करायला पाहिजे, एखाद्याला शॉक लागला, शॉक लागल्यानंतर काय करायला पाहिजे, तर याबद्दलचं जे सखोल मार्गदर्शन होतं ते नागरकर सरांनी आपल्याला केलं. त्याचबरोबर त्यांनी कोविड संदर्भात काही बऱ्याचशा गोष्टी, कामाच्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, की ज्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात, जसं हात धुतो आपण रोज, दिवसातून 3 वेळा आपण हात धुतो, पण हात कसे धुतले पाहिजे याचं उत्तम डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी दिलं इथे आपल्याला. तर अशा प्रकारे आजचा हा जो आपला विषय होता की फर्स्ट एड, इथे एक क्वेश्चन आलेला आहे आपल्या चॅटबॉक्समध्ये. त्यांनी विचारलेलं आहे की सईम अलक नावाच्या विद्यार्थ्यांनी इथे विचारलेलं आहे की सीपीआर का एक बार, म्हणजे सीपीआर नेमका कसा असतो आणि कसा अप्लाय केला जातो, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सरांना विनंती करेल की त्यांनी याबद्दल मार्गदर्शन करावं. ठीक आहे. सीपीआर मध्ये फोटो दाखवतो ऍक्च्युली तो सीपीआर बद्दल सांगायचं झालं तर कार्डिओ पल्मोनरी रिसेसिटेशन, याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला पेशंटला हार्ट अटॅक किंवा शॉक लागल्यानंतर त्याची नाडी तपासणं, मी ज्या प्रकारे सांगितलं पल्स आपण कशी चेक केली पाहिजे अंगठ्याच्या मागे पकडून नंतरून. ह्या इमेजमध्ये दिसत आहे की ज्या प्रकारे मी सरांना तेच बोललो की सीपीआर बद्दल आपण जेव्हा तुमचं कॉलेज सुरू होईल तर डायरेक्ट लाईव्ह सेशन घेतलेलं, कधी पण सीपीआरचं ऑनलाईन सेशनपेक्षा लाईव्ह सेशनचं कधी पण तुमच्यावर म्हणजे जास्त चांगल्या प्रकारे समजवण्यात येऊ शकेल तुम्हाला, त्याबद्दल सांगितलं बोललोच मी सरांना. आणि इथं सगळ्यात पहिले आपण पाहायचं की तो जी पल्स आहे की नाही, नंतरून ब्रीथ करत आहे की नाही, नसेल तो अरेस्टमध्ये गेलेला असतो. ज्या प्रकारे आपण दोन्ही हात पकडून हे ठेवलेले आहे, एक हात खाली व त्याच्यामध्ये इंटरलेस करून व्हिडिओ ह्या प्रकारे हात जो आहे, समजा हा हात आहे
अंतरून त्याच्यावर हा असा सांगायचं झालं तर हे असं पूर्ण असं प्रेशर देऊन आपण ठेवलं पाहिजे. इथं हात न मुडवता, हे दोन्ही हात न मुडवता डायरेक्ट असं प्रेशर देऊन 30 वेळा आपण त्याच्या छातीवर, ज्या प्रकारे तिथं फोटोमध्ये दाखवलं होतं छातीमध्ये कुठं आपण प्रेशर द्यायचं, छातीच्या मध्यभागी असं 30 वेळा असं वर खाली असं द्यायचं. व नंतर हे इथं आपण जे आपले एल्बोज जे असतात ते न मुडवता सरळ आपलं प्रेशर पडलं पाहिजे. म्हणजे जे काय प्रेशर आपल्या पूर्ण असं हातावर असं प्रेशर डायरेक्ट असं अशा हात दोन्ही ठेवून असे खाली वर 30 वेळा आपण करून नंतरून तोंडाद्वारे एकदा 30 वेळा आपण केल्यानंतर दोन जे आपल्याला द्यायचे असतात ते तोंडाद्वारे पेशंटला ऑक्सिजन पुरवण्याचं केलं पाहिजे. हे चांगल्या प्रकारे याचे तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओज पाहू शकता. चांगल्या प्रकारे हे एक लाईव्ह सेशन जेव्हा असं त्याच्यामध्ये आपलं डमी बॉडी किंवा पेशंट किंवा एखादा कुठल्या व्यक्ती त्याच्यावर आपण चांगल्या प्रकारे तुम्हाला समजवण्यात येऊ शकत. मी सरांना बोललो की आपण पुढच्या त्याच्याबद्दल पण आपण आयोजन करू शकतो जेव्हा तुमचे कॉलेज सुरू होतील. नक्की सर, जसं ज्या ऑफलाईन कॉलेज जसं सुरू होईल तसं नक्की आपण एका अजून एका सेशनचं असं एक एक आयोजन करू एका सेशनचं की ज्यामध्ये फर्स्ट एड आणि स्पेशली हा जो CPR ही जी मेथड आहे किंवा हा जो एड आहे हा कसा प्रोव्हाइड केला जातो आणि त्याच्या बेसिक कन्सेप्ट्स जे आहेत त्याच्या बेसिक स्किल्स ज्या त्यासाठी जे रिक्वायर्ड स्किल्स असतात ते कसे आपण ऑपरेट करायचे त्या पर्टिक्युलर त्या पेशंटवर, तर हे नक्की आपण करू सर. अजून कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर एका विद्यार्थ्यांनी इथे प्रश्न विचारलेला आहे की तुषार पवार की ज्याला साप चावला असेल तर त्याच्याजवळ किती टाइम असते वाचण्यासाठी. सापाबद्दल प्रश्न विचारले आता ते शेवटी ते साप पॉयझनस आहे की पॉयझनस नाहीये याच्यावर डिपेंड करतं. बऱ्याच वेळा हा साप आपण दैनंदिन जो नॉर्मल याच्यामध्ये शहरामध्ये हा विषारी नसतोच. पेशंट सापापेक्षा ज्या घाबरच्या ह्यानं जास्त भीतीनं पेशंटचं बऱ्याच वेळा घाबरल्यामुळे जास्त पेशंटला हानी निर्माण होण्याची शक्यता राहते. व लवकरात लवकर आता वेळ असा आपण जो आहे आता किती टक्के विष त्याला किती प्रमाणात चावलं आहे व साप किती विषारी आहे याच्यावर सगळं डिपेंड करतं ते. आता कुठला जर असं डायरेक्ट आपण सांगू शकत नाही कुठला जर असेल चावल्यामुळे जर विष ते जर लवकर पसरणार असेल पूर्ण शरीरामध्ये 8 तास 10 तासच्या वर पेशंटमध्ये लक्षणं दिसायला सुरुवात होतात. काही काही जे साप असतात ते अविषारी असतात त्यांना लवकरात लवकर आपल्याकडे एवढं एक काम करणं असतं की लवकरात लवकर आपल्याला पेशंटला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं आणि बाकी ज्या गोष्टी सांगण्यात आल्या की ज्या न करणं. मी सांगताना पण तेच सांगितलं होतं की काय गोष्टी नाही केल्या पाहिजे आणि काय गोष्ट केली पाहिजे तर पेशंटला लवकरात लवकर हॉस्पिटलला शिफ्ट करणं ही गोष्ट केली पाहिजे. पेशंटची हालचाल जास्त न करता कारण किती वेळ असतो हे आपण काहीच सांगू शकत नाही याच्यामध्ये. अच्छा एक वैभव पुंडेकर नावाचा एक विद्यार्थी आहे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की साप चावल्यानंतर नेमकं काय करायचं. तर याही आधी सरांनी त्यांच्या लेक्चरमध्ये सांगितलेलंच आहे की साप चावल्यानंतर काय करायचं, फर्स्ट एड कसा काय असला पाहिजे तुमचा. तरी मी सरांना एकदा अजून एकदा विनंती करतो की त्यांनी पुन्हा एकदा थोडक्यात सांगावं. साप चावल्यानंतर काय करावं याच्यापेक्षा काय न केलं पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. जर साप समजा पायाला चावला असेल त्याच्यावर जे आपण आधी गाठ बांधणे ही गाठ कधीच बांधण्यात नाही गेली पाहिजे की ही पहिली गोष्ट नाही केली पाहिजे. नंतरून पेशंटची हालचाल कमीत कमी प्रकारे झाली पाहिजे व पेशंटला उचलून किंवा दुसरं काही साह्यानं पेशंटला जास्त न चालवता हे आधी त्या पेशंटला हॉस्पिटलला लवकरात लवकर शिफ्ट केलं पाहिजे. नंतरून ह्या दरम्यान पेशंटमध्ये काय बदल जाणवत आहे किंवा काय होत आहे नंतरून जर साप चावलेला आहे जो आपल्याला तो दिसत आहे तर त्याचं आपल्याला डिस्क्रिप्शन जे आहे डॉक्टरला पोचल्यानंतर ते पण जर आपण देऊ शकलो तर ही पण खूप चांगल्या प्रकारची गोष्ट आहे. तर हॉस्पिटलमध्ये अँटी स्नेक वेनम जे असतं ते तर अवेलेबल राहतंच तिथं दिल्याच गेलं पाहिजे लवकरात लवकर. 6 ते 24 तासाच्या अंतराच्या आत जर पेशंट तिथपर्यंत पोचू शकला तर खूपच चांगली गोष्ट आहे. नंतरून अजून एक प्रश्न विचारलेला आहे रक्षा साबळे नावाची एक विद्यार्थिनी आहे आमची की कोणाला जर छातीत दुखत असेल तर त्याला पाणी द्यायला पाहिजे की नाही. एक हा प्रश्न नॉर्मल एक विचारलेला
छातीत तो पेशंट कसं सांगत आहे की कुठल्या प्रकारे छातीत साधं ऍसिडिटीमुळे किंवा काही खाण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे कशा प्रकारे सांगतो? नॉर्मली जे आपले चेस्ट पेन त्याला आपण हार्ट अटॅक आल्याचं म्हणतो त्यावेळेस पेशंट तुम्हाला सांगतो की छातीत दुखत आहे, डाव्या खांद्याला जात आहे व ते मागे पण दुखत आहे, तर पाणी जर समजा पेशंट पूर्ण शुद्धीत असेल, पेशंट उलट्या नसतील होत, चांगल्या प्रकारे असेल, तर पाणी देण्यास काही हरकत नाही आहे, फक्त जर पेशंटला उलट्या होत असतील, पेशंट शुद्धीमध्ये नाही आहे, अशा प्रकारे अशा वेळेस आपण त्याला पेशंटला पाणी प्यायला देतोय, तर जे काही आपण देणार ते सगळं त्याच्या अन्ननलिकेत न जाता फुफ्फुसामध्ये जाण्याची भीती राहते. तर पेशंट पूर्ण प्रकारे शुद्धीत असणार, पेशंटला उलट्या नसतील होत, तर पाणी देण्यास काही हरकत नाही. त्यानंतर एक जनरल प्रश्न आहे की तुषार पवार म्हणून एक विद्यार्थी, त्यांनी विचारलं की आपल्याला कोरोना झाला असेल तर ते कसं ओळखायचं? आता हे तर समजा जवळपास सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे कोरोना झाला तर कसं ओळखायचं, तरी मी एक सर इथे बसलेले आहेत तर सरांना विनंती करू. कोरोना झाला, आता कोरोनाचे सगळे लक्षणं आणि व्हायरलचे सगळे लक्षणं, सगळ्यांना अशी भीती झालेली आहे की साधा ताप आला तरी आपण लगेच कोरोना सस्पेक्ट करून हॉस्पिटल हॉस्पिटलला जातोच आपण. नंतर सगळ्यांना असंच वाटतं की नॉर्मल जरी ताप आला असेल, आता एक वर्षापासून आम्ही पण पाहिले साधा ताप जरी आला तरी पेशंटच्या मनात भीती असते. तर हीच गोष्ट मला सांगायची आहे की याच्यामध्ये घाबरून जाऊन काहीच नसतं, याच्यामध्ये साधा ताप पण येऊ शकतो आणि इन्फेक्शनमुळे पण ताप येऊ शकतो. प्रत्येक ताप हा कोरोनाचाच असला पाहिजे याच्यामध्ये हे सगळ्यात चुकीचं मत सगळ्यांमध्ये पसरलं गेलेलं आहे की थोडा ताप आला, खोकला आला की लगेच कोरोना झाला, अशातलं भाग नाही आहे. नंतरून शेवटी कोरोना झाला आहे की नाही हे तर फायनल जे रिपोर्टवरच ठरतं कोरोना झालेला आहे की. बऱ्याच वेळा असंही होतं पेशंटला सिम्पटम्स आहे, सगळं आहे, आम्हाला जरी वाटत असलं पण जर रिपोर्ट नेगेटिव्ह असेल तरी तर त्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे फायनल कोरोना झाला आहे की नाही हे फक्त रिपोर्टवरूनच आपण ठरवू शकतो. लक्षणं तर बाकी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, खोकला, ताप, हे आहे, अंग दुखणे. तर जवळपास इथे प्रश्न तर संपलेले आहेत, तर अजून एकदा हे सेशन आता खूपच जास्त इंटरॅक्टिव्ह सेशन होत आहे, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की जेणेकरून तुम्ही तुमची इन्व्हॉल्वमेंट दाखवली या सेशनमध्ये, आणि तेवढंच एक जे वक्ते जे असतात आपल्याकडचे किंवा आम्ही ऑर्गनायझर जे असतो आम्हाला एक तीच म्हणजे ती एक चांगली गोष्ट असते की तुम्ही जेव्हा स्वतःहून इन्व्हॉल्व होता अशा प्रोग्राम्समध्ये आमचाही कॉन्फिडन्स वाढतो, आम्हालाही असे चांगले कार्यक्रम घ्यायची अजून आमची इच्छा होते. तर असंच तुमचं जे तुमचा जो रिस्पॉन्स आहे असेच रिस्पॉन्सिव्ह तुम्ही राहत जा. नक्की मी तुम्हाला सगळ्यांना अजून एकदा आश्वासन देतो की आपल्या प्राचार्य मॅडम ज्या आहेत यांच्या यांची परमिशननी तसेच आपले जे अकॅडमिक कोऑर्डिनेटर आहेत यांच्या सहयोगाने आपण पुन्हा एकदा असंच एक सेशन ऑर्गनाईज करू, आपण थोडं डिटेलमध्ये वेगळ्या विषयावर आपण बोलू. तर शेवटी पुन्हा एकदा मी इथे आपले जे आजचे जे प्रमुख वक्ते आहेत नागरकर सर आणि मोपारी सर यांचं पुन्हा एकदा मी मनापासून आणि कॉलेजतर्फे आभार मानतो की त्यांनी आपला वेळातला वेळ काढून इथे येऊन आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं, तसेच आमच्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या शंकेंचं निरसन केलं, तसेच आपले जे शैक्षणिक समन्वयक आहेत तसेच त्यांनी इथे आम्हाला आज टेक्निकल सपोर्टसुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केला, त्यांच्या मदतीने आम्ही हा प्रोग्राम आज यूट्यूबवर ब्रॉडकास्ट करू शकलो, तर पुन्हा एकदा मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. तसेच आपल्या संस्थेच्या प्राचार्या MJ खोंडे मॅडम यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा प्रोग्राम घेण्याकरिता परवानगी दिली आणि त्यांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम पार पडला. तर आणि शेवटी पुन्हा एकदा सर्व तुम्ही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तुम्ही सगळ्याजणी सगळेजण इथे जमलात, तुम्ही तुमची इन्व्हॉल्वमेंट दाखवली आणि तुम्ही शेवटपर्यंत हा कार्यक्रम बघितला किंवा हे लेक्चर तुम्ही अटेंड केले यासाठी मी पुन्हा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आजचा हा प्रोग्राम इथेच संपला असं अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करतो. धन्यवाद.